डोंबिवलीत सावळा राम क्रीडा संकुलात लसीकरण केंद्र उभारण्यात आलं, मात्र या ठिकाणी लस घेण्यापूर्वी उन्हाचे चटके सोसावे लागतात। पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही नसल्याची व्यथा या ठिकाणी लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी मांडली आहे। सकाळी 7 वाजल्यापासून ज्येष्ठ नागरिक लसीकरणासाठी रांग लावून आहेत, मात्र सोयी नसल्यामुळे लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। विठू माऊलीचा गजर म्हणजे देशात आज पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ झाली आहे। इतकंच नाही तर कोरोना बळींच्या संख्येतनं नवा रेकॉर्ड कायम केलाय। गेल्या 24 तासात 3,48,421 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 4,205 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला। एकूण रुग्णसंख्या ही 2,33,40,938 वर जाऊन पोहोचली आहे, तर एकूण मृत्यू संख्या ही 2,54,197 वर पोहोचली आहे। राज्यात 1.5 कोटी नागरिकांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षाच आहे। आतापर्यंत केवळ 35 लाख नागरिकांनीच दोन्ही डोस घेतलेत। देशात सर्वाधिक लसीकरण झालेल्या महाराष्ट्रात एकूण 1,84,07,465 लोकांनी लसीचे 1 किंवा 2 डोस घेतलेत, मात्र अजूनही तब्बल 1,49,10,258 जणांना लसीचा दुसरा डोस देणं बाकी आहे। रशियाची स्पुटनिक वी लस भारतात येऊन 10 दिवस झाले, तरी भारतातील पुढच्या प्रक्रियेमध्ये ती अडकून पडली आहे। अद्यापह सरकारकडून याला ग्रीन सिग्नल मिळालेला नाही। याची टेस्ट हिमाचल प्रदेशमधील एका लॅबमध्ये सुरू असून 8 दिवसांपूर्वीच याची चाचणी घेण्यास सुरुवात झाली। त्याचा अहवाल येण्यास आणखीन काही विलंब होणार आहे। 2 ते 18 वयोगटातल्या मुलांसाठी लसीच्या ट्रायल सुरू करण्यात आल्या आहेत। भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या मुलांवर चाचण्या होणार आहेत। दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीतील चाचण्या करण्यास परवानगी देण्यात आली असून दिल्ली पाटणा नागपुरात मुलांवर चाचण्या होतील। बातमी ब्रिटनमधून आहे। ऑक्सफर्डची एस्ट्राजेनेका अर्थात भारतात तयार झालेली कोविशिल्ड ही लस 80% मृत्यू रोखण्यात यशस्वी आहे, असं मत ब्रिटननं व्यक्त केलंय। ब्रिटनमध्ये या लसीचा पहिला डोस दिल्यानंतर चांगला परिणाम बघायला मिळाला। ब्रिटनच्या वैद्यकीय संशोधकांनी या कोरोना प्रतिबंधक लसीला पूर्ण गुण दिलेत। भारतात जॉन्सन अँड जॉन्सन लसीच्या निर्मितीसाठी अमेरिका प्रयत्नशील आहे। तसेच सिरम इन्स्टिट्यूट सारख्या कंपनीमधून लसीच्या निर्मितीला वेग यावा यासाठी प्रयत्नशील आहे। एस्ट्राजेनेका लसीचे 6 कोटी डोस जगभरात अमेरिका उपलब्ध करून देणार आहे, त्यापैकी मोठा हिस्सा हा भारताला मिळेल अशी अपेक्षा आहे। बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24।